सध्या नवी दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनादरम्यान जनलोकपालाचा कायदा पारित व्हावा यासाठी अण्णा हजारे आणि त्यांची टीम संघर्ष करते. पण जनलोकपाल मात्र जर मंजूर होऊ शकलं नाही तर त्याचे पडसाद सबंध देशभरात उमटलेले पाहायला मिळतील असं टीम अण्णांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे मुंबईतही त्याचे पडसाद उमटू शकतात. म्हणूनच टीम अण्णांनी बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातलं हे MMRDAचं जे मैदान आहे ते बुक करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. 6.40 रुपये दराने गेल्या वर्षीपर्यंत या मैदानाचं प्रति स्क्वेअर मीटरचं भाडं होतं. यावर्षी मात्र ते 8.15 रुपये प्रति स्क्वेअर मीटर दरानं मिळू शकेल आणि त्यामुळे साधारण 30,000 स्क्वेअर मीटरचं हे मैदान 15 दिवसांसाठी घ्यायचं असेल तर साधारण 34 लाख रुपयांची रक्कम टीम अण्णांना MMRDAला द्यावी लागणार आहे. पण जनलोकपालाच्या कायद्यासाठी टीम अण्णा संघर्ष करते, जनहिताचं काम करते आणि त्यामुळे या मैदानासाठी जी किंमत मोजावी लागणार आहे त्यामध्ये सवलत मिळावी किंवा हे मैदान त्यांना मोफत वापरण्यासाठी मिळावं अशा स्वरूपाचं पत्र टीम अण्णांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवलेलं आहे. 27 डिसेंबर नंतर पुढचे 15 दिवस हे मैदान टीम अण्णांना मिळावं अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता हे साधारण 30,000 स्क्वेअर मीटरचं जे मैदान आहे ते त्यांना खरंच मोफत सरकारकडनं मिळेल की काही सवलत मिळते हे पाहावं लागणार आहे. पण एकूणच या मैदानावरती जर जनलोकपाल येत्या अधिवेशनात पास होऊ शकलं नाही तर टीम अण्णा आणि त्यांना प्रतिसाद देणाऱ्यांची त्यांच्यासोबत असलेल्या पाठीराख्यांची प्रचंड गर्दी या मैदानात पाहायला मिळेल. आता आपल्याला पाहायचं मुख्यमंत्री या संदर्भात काय भूमिका घेतात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह सुवर्णा दुसाने जगदाळे, IBN लोकमत, मुंबई.